गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये पाहूयात सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। भारतामध्ये एकूण 7 औषध कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यात गुंतल्या आहेत। जागतिक पातळीवरही लसीसाठी प्रयत्न सुरू आहेत। जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1,40,00,000 झाली आहे, मात्र भारत बायोटेक सिरम इन्स्टिट्यूट, झायडस कॅडिला, पॅनाशिया बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, मिनवॉक्स बायोलॉजिकल्स ई या देशी कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। लस तयार करण्यासाठी काही वर्षे लागतात, पण कोरोनाचा वाढता प्रसार बघता ती कमी कालावधीमध्ये उपलब्ध करण्याचे प्रयत्न या कंपन्यांकडून सुरू आहेत। पदवीधर मतदारसंघातील 3 तर शिक्षक मतदारसंघातील 2 आमदारांची मुदत काल संपली आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या 18 झाली आहे। राज्यपाल निर्वाचित 12 सदस्यांच्या नियुक्तीवरून राजभवन विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद अद्याप कायम असल्याने या जागा कधी भरणार याबाबत अनिश्चितता कायम आहे। कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्याने कोकणसह राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र राज्यात अनेक ठिकाणी आठवडाभर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। गेल्या आठवड्यात कोकण विभागासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस अद्यापही सरासरीच्या पुढेच आहे। मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील 2 आठवड्यांत नियंत्रणात येईल असा अंदाज IIT मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केलाय। राज्यात पुढील 2 महिन्यांत संक्रमण नियंत्रित होईल असा अंदाज या प्रारूपानुसार व्यक्त करण्यात आला आहे। सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक संक्रमण झालेल्या मुंबईसाठी मात्र आशादायक वाटावा असा हा अहवाल IIT मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ भास्करन रमन यांनी दिलाय। पुढील 2 आठवड्यांत मुंबईतील संक्रमण नियंत्रणात येईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे। राज्यामध्ये मुंबई, पुणे, जळगाव, मालेगावच्या बरोबरीनेच सोलापूरमध्ये देखील कोरोना विषाणूचा फैलाव चिंताजनक आहे। राज्याच्या तुलनेत सोलापुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर अधिक तर काळजी करण्यासारखं आहे, त्यामुळे हे भयसंकट दूर करण्यासाठी शासनाकडून जास्तीची मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी दिली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, पाहूयात पुढील बातमी। पुढील 15 दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या संबंधीचा आदेश काढला आहे। जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई पासही त्यांनी बंद केले आहेत। जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं आहे। अकोला जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभर 3 दिवस कडक लॉकडाऊन घोषित केलाय। याच लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी ग्राम अडगाव बुद्रुक येथे 100% प्रतिसाद मिळालाय। लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन दक्ष राहून कर्तव्य बजावत आहे। तिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील जगदीश मोहुर्ले या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केलाय। जगदीश मोहुर्ले हे शेतात मोटार पंप सुरू करायला गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला। शेतकऱ्यावर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालंय। सध्या शेतीची हंगामाची वेळ आणि त्यात या परिसरात वाघाची दहशत यामुळे लोकांमध्ये वनविभाग बद्दल रोष व्यक्त केला जात असून वाघाची तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी येथील जनतेने केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणि कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या शेतातील
मका आणि ऊस पिकावर नागतोडा या कीटकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालाय, त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होत आहे। त्यांनी कृषी विभागास कळवले असता कृषी विभागामार्फत राष्ट्रीय संशोधन केंद्र औरंगाबाद येथील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन पतंगे यांनी शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून जैविक औषधी सांगितली आहे। वेळजिले गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।